एखाद्या मॉडेल किंवा अभिनेत्रीलाही लाजवेल असा लुक सोशल मीडियावर मोठा फॅन बेस लाखोंच्या घरात फॉलोअर्स मी बोलत असलेली व्यक्ती साधी सुधी कुणी नसून हिमाचल प्रदेशच्या त्या प्रशासकीय अधिकारी आहेत ज्यांचं नाव आहे ओशीन शर्मा सध्या सोशल मीडियावर ओशीन शर्मा यांची चांगलीच चर्चा होतीये महाराष्ट्रात प्रशासकीय अधिकारी असलेल्या पूजा खेडकर यांचं प्रकरण चांगलंच गाजलं होतं त्यानंतर अनेक प्रशासकीय अधिकाऱ्यांशी गैरप्रकार केल्याची प्रकरणं सुद्धा समोर आली होती आता हिमाचल प्रदेशच्या प्रशासकीय अधिकारी असलेल्या ओशिन शर्मा चांगल्याच चर्चेत आलेल्या आहेत सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स असलेल्या ओशिन शर्मा यांची तिथल्या सरकारनं बदली केलेली आहे महत्वाचं म्हणजे त्यांना आता कुठल्याही पदावर त्यांना त्यांची नियुक्ती करण्यात आलेली नाहीये सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असणं ओशिन शर्मा यांना चांगलंच महागात पडलंय इकडे जरी त्या ॲक्टिव्ह असल्या तरी त्यांच्या खऱ्या कामामध्ये त्या ऍक्टिव्ह नव्हत्या ओशिन शर्मा नेमक्या कोण आहेत त्या कोणत्या कारणामुळे या आधी चर्चेत आलेल्या आहेत त्यांची बदली नेमकी का करण्यात आलेली आहे आता त्या का वादात सापडल्या आहेत हे सगळं जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पूजा तुम्ही पाहताय मुंबईत वय बत्तीस वर्ष मूळच्या हिमाचल प्रदेशच्या हिमाचल प्रदेशात ओशिन शर्मा या संदोल तहसीलदार म्हणून कार्यरत होत्या सगळ्यात पहिले सोशल मीडियावर असलेल्या त्यांच्या लाखो फॉलोअर्स बद्दल त्यांच्या फॅनबेस बोलूयात इन्स्टाग्रामवर तीन लाख पन्नास वर वर हजार फॉलोअर्स ट्विटरवर एक लाख फॉलोअर्स युट्यूबवर सात हजार सबस्क्रायबर्स फेसबुकवर दोन लाखांहून अधिक फॉलोअर्स इतका मोठा ओशिन शर्मा यांचा फॅनबेस आहे ओशिन शर्मा सोशल मीडियावर नेहमी नवनवीन पोस्ट असतील किंवा व्हिडिओज असतील हे शेअर करत असतात अनेक मुलांना प्रशासकीय सेवेबद्दल त्या मोटिवेट करत असतात वेगवेगळ्या मुद्द्यांवर त्या सोशल मीडियावर आपली भूमिका मांडत असतात ओशिन शर्मा यांच्या कामाबद्दल आता थोडं बोलूयात ओशिन शर्माच्या कामावर तिथले प्रशासकीय अधिकारी खुश नव्हते त्यांना काही दिवसांपूर्वीच धर्मपूरच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली होती त्यांच्याकडील अनेक कामं पेंडिंग असल्याचं त्यांनी म्हटलं होतं मंडीच्या विभागीय आयुक्तांनी देखील जेव्हा ओशिन शर्मा यांच्या कामा कामाचा आढावा घेतला तेव्हा ओशिन शर्मा यांच्याकडून प्रशासकीय कामं वेळेत केली जात नाही असं दिसून आलं होतं अनेक कामं पेंडिंग होती अनेक कामं वेळेत केली गेली नसल्याची तक्रार सुद्धा यावेळी दाखल करण्यात आलेली होती यानंतर सरकारकडून ओशिन शर्मा यांची बदली करण्यात आली महत्त्वाचं म्हणजे बदली करताना त्यांना अजून तरी कोणतीही जबाबदारी देण्यात आलेली नाहीये त्यामुळे त्यांच्यावर कारवाई होऊ शकते का असे अनेक वेगवेगळे प्रश्न जे आहेत ते उपस्थित होऊ लागलेले आहेत असं सुद्धा बोललं जातं की तिथल्या वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांना त्यांचं सोशल मीडियावर ऍक्टिव्ह राहणं थोडं खटकत होतं ते आवडत नव्हतं आता ओशिन शर्मांचं थोडंसं बॅकग्राऊंड जाणून घेऊयात त्यांची हिस्ट्री थोडक्यात जाणून घेऊयात ओशिन शर्मा या हिमाचल प्रदेशातील कांगडा जिल्ह्यातील रहिवाशी आहेत शिमला येथे त्या खूप वेळ राहिलेल्या आहेत त्यांचे वडील भुवनेश शर्मा हे नायब तहसीलदार होते त्यांच्या आई सेटलमेंट ऑफिस कांगडा येथे पी ए म्हणून काम करत होत्या ओशिल शर्मा यांची बहीण बँकर आहे ओशिल शर्मा यांनी पंजाब विद्यापीठातून रसायनशास्त्रामध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलं होतं दोन हजार ओशिन शर्मा यांचं जे लग्न आहे ते धर्मशाळा येथील त्यावेळेचे भाजपचे आमदार विशाल नेहरिया यांच्यासोबत झालं होतं या दोघांचं लव्ह मॅरेज होतं पण त्यानंतर विशाल यांच्यावर ओशिन शर्मा यांनी मारहाण तसेच छळ केल्याचे आरोप केले होते त्यानंतर या दोघांचा घटस्फोट सुद्धा झाला होता त्यावेळी भाजपचे आमदार असलेल्या विशाल नेहरिया यांच्यावर ओशिन शर्मा यांनी केलेल्या आरोपांमुळे मोठ्या प्रमाणामध्ये हे प्रकरण त्यावेळी गाजलं होतं चर्चेत आलं होतं ओशिन शर्मा यांना लाडली फाउंडेशन न ब्रँड सुद्धा बनवलं होतं एकूणच जर आपण बघितलं तर ओशिन शर्मा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ऍक्टिव्ह आहेत सोशल मीडियावर त्यांचे लाखो फॉलोअर्स आहेत हे जरी असलं तरी ते जे त्यांचं काम आहे प्रशासकीय अधिकारी म्हणून हिमाचल प्रदेशमध्ये त्या काम करतात त्यांच्या कामामध्ये त्या कुठेच ऍक्टिव्ह दिसून आलेल्या नव्हत्या आणि हेच कारण होतं ज्यामुळे त्यांची बदली करण्यात आलेली आहे आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात त्या ट्रोल होतात त्यांची चर्चा होती वेगवेगळ्या कारणांवरून प्रश्न उपस्थित केले जात आहेत पूजा खेडकर प्रकरण महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात चर्चेत आलं होतं आणि त्यानंतर जर आपण बघितलं तर, तर वेळोवेळी अनेक प्रशासकीय अधिकाऱ्यांची गैरप्रकार केल्याची अनेक प्रकरणं समोर आली होती अनेक प्रशासकीय अधिकारी वेगवेगळ्या कारणांमुळे वेग चर्चेत आले होते आणि आता ओशिन शर्मा यांचं सुद्धा नाव या यादीमध्ये आलेले आहे ओशिन शर्मा यासुद्धा अशाच काही कारणांमुळे चर्चेत आलेल्या आहेत तुम्हाला या सगळ्या प्रकरणावर काय वाटतं आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा मुंबई तकला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद